नाशिक रोड पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या जेल रोड तसंच सिन्नर फाटा येथील पोलीस चौकीच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. दोन्ही पोलीस चौकीच्या कोनशिलेचं अनावरण फित कापून करण्यात आलं. तसंच शासनाचे नियम पाळत हा उद्घाटन समारंभ पार पडला. समारंभाच्या प्रारंभी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा सत्कार पोलीस आयुक्त विजय खरात यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर जेलरोड येथील पोलीस चौकी उभारणारे मक्तेदार तुषार भदाने, आदर्श मंडपचे संचालक इकबाल शेख तसंच लेमन अप स्पर्धेत भारतात प्रथम आलेल्या कल्याणी शहाणे, तर सिन्नर फाटा पोलीस चौकीच्या उद्घाटनाप्रसंगी दोन्ही पोलीस चौकीसाठी प्रशासकीय मदत केल्याबद्दल पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघले, नगरसेविका सत्यवामा गाडेकर, डॉक्टर प्रशांत भुतडा, प्रिन्सी लांबा, सिन्नर फाटा पोलीस चौकीचे मक्तेदार जयस्वाल आदींचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सूत्रसंचालन कल्याणी शहाणे तसंच निलेश जैन यांनी केलं. उपस्थितांचे आभार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजले यांनी व्यक्त केले. उद्घाटन समारंभानंतर पोलीस आयुक्तांनीही दोन्ही पोलीस चौकी परिसरातील पाहणी करून माहिती घेऊन समाधान व्यक्त केलं. या प्रसंगी पोलीस उपायुक्त परिमंडल 1 चे अमोल तांबे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघले, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 चे विजय खरात, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजले, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक के डी पाटील, पोलीस निरीक्षक गणेश ज्ञानदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास शेळके, नितीन कंडारे, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे आदी अधिकारी आणि नाशिक रोड प्रभाग समितीचे सभापती विशाल संगमनेरे, नगरसेवक शरद मोरे, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.